रत्नागिरीमध्ये पावसाचा जोर चांगलाच वाढलाय. संततधार पावसामुळे काही ठिकाणी झाडं कोसळली आहेत, काही घरांचे नुकसान झालं. गेल्या वर्षी जून जुलै महिन्यात 1200 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती, यावर्षी मात्र जून जुलै महिन्यात 2000 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. या सगळ्याचा आढावा घेतला माझे सहकारी प्रणव पोळेकर यांनी. काल संध्याकाळपासूनच रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे आणि या पावसामुळे इथलं जनजीवन जे आहे ते पूर्णतः विस्कळीत झालं आहे. काल सकाळपासून जे आहे ते बघायला गेलो तर संध्याकाळपर्यंत पावसाचा कुठेही मागमूस नव्हता, मात्र काल संध्याकाळपासून सुरू झालेला पाऊस आजही अशा पद्धतीनं जो आहे तो कोसळतो आहे. तब्बल जुलै महिन्यांमध्ये, जून जुलै महिन्यामध्ये पावसानं 2000 मिलीमीटरचा टप्पा जो आहे तो ओलांडला आहे. कालच्या दिवसभरामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 31 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे, मात्र एकूण जून आणि जुलै या दोन्ही महिन्यांचा जर विचार करायला गेलो तर तब्बल 2095 मिलीमीटर पावसाची नोंद या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकट्या झालेली आहे. काल झालेल्या पावसामुळे काही ठिकाणी जे आहे ते वृक्ष कोसळण्याचे आणि काही तर अंशतः घरांचं नुकसान जे आहे ते मोठे झालेलं पाहायला. त्याचबरोबर या पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्याचं जनजीवन जे आहे ते पूर्णतः विस्कळीत झालं आहे. त्यामुळे येणाऱ्या पुढील 24 तासामध्ये मुसळधार पाऊस पडेल असा इशारा जिल्हा प्रशासनाकडनं देण्यात आला आहे. व्हिडिओ जर्नल निलेश कदमसह प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.